नोमेनक्लेचर मध्ये त्या ठिकाणी आपण 8 एक्झाम्पल घेतले होते, तुम्हाला प्रॅक्टिस करायला सांगितलं होतं, ठीक आहे. आय थिंक सगळ्यांनी प्रॅक्टिस केलं असेल, महत्वाचा पार्ट आहे. मला सांगितलं होतं लास्ट लेक्चरला त्या 8 एक्झाम्पल आपण बघितलेली. त्या 8 एक्झाम्पलवरतीच तुमचे जे क्वेश्चन पेपर जे आहेत ते क्वेश्चन पेपर असतात, लक्षात ठेवा. पुढे आपल्या प्रत्येक टॉपिकमध्ये 30 एक्झाम्पल बघायचे. बघ, तो फंक्शनल ग्रुप जो आहे तो फंक्शनल ग्रुप तिथं चेंज होतो, ठीक आहे. तर पुढे नॉमेनक्लेचरचे काही एक्झाम्पल घेऊया, म्हणजे पुढच्या टॉपिकमध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. पुढचे जे आपले 4 टॉपिक आहेत त्याच्यात किंवा या टॉपिकमध्ये, ठीक आहे. तर पुढचं नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 9 नंबरचं एक्झाम्पल. या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये स्ट्रेट चेन मध्ये तुमचा हा मोलिक्युल आहे, बरोबर. स्ट्रेट चेन मध्ये कंपाऊंड आहे, ते स्ट्रेट चेन मध्ये जर कंपाऊंड असेल तर आपल्या रूल प्रमाणे काय करतो आपण, सुरुवातीला कॉमन नेमिंग सिस्टीम मध्ये स्ट्रेट चेन मध्ये जर असेल मोलिक्युल तर सुरुवातीला एन हा प्रिफिक्स लावतो, बरोबर. एन देन कार्बन ऍटम काउंट करायचे की कार्बन ऍटम टोटल 5 कार्बन ऍटम आहेत. देन नोमेनक्लेचर कसं येईल, एन पेंटाइल, पेंटेनचं काय होईल, पेंटाइल, एन पेंटाइल. आणि पुढे हॅलाइड ग्रुप कुठला आहे, क्लोरिन ऍटम, म्हणजे काय होईल, क्लोराईड. एन पेंटाइल क्लोराईड हे त्याचं नोमेनक्लेचर आहे. लक्षात आलं का बघा, नोमेनक्लेचर साधं सिम्पल आहे. कॉमन नेमिंग सिस्टीम मध्ये जर स्टेट चेन मध्ये जर मॉलिक्युल असेल तर त्या ठिकाणी एन हा प्रिफिक्स लावायचा. नंतर त्या ठिकाणी तुमचे कार्बन ऍटम काउंट करायचे, 5 कार्बन ऍटम म्हणले पॅरेंट झाला पेंटेन, पेंटेनचं काय होईल, पेंटाइल. आणि पुढे क्लोराईड, क्लोरिनचं क्लोराईड होईल, ठीक आहे. देन आययुपीएससी नेम त्याचा काय येणार, फर्स्ट पोझिशनला त्या ठिकाणी काय आहे तर क्लोरिन. नोमेनक्लेचर 1 क्लोरो, 1 क्लोरो पेंटेन, हे त्याचं काय राहील आययुपीएससी नोमेनक्लेचर. बाकी लक्ष देते का, 1 क्लोरो पेंटेन. ज्यांना समजलं नसेल त्यांनी पुन्हा एकदा बघा, 1 क्लोरोपेंटेन रूल्स आपण बघितलेले आहेत नोमेनक्लेचरचे. लॉन्ग एच चेन सिलेक्ट करायची, फंक्शनल ग्रुपला कमीत कमी प्रायोरिटी आली पाहिजे, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं, ठीक आहे. दे नेक्स्ट बघा, 10 नंबरचं एक्झाम्पल. याच्यामध्ये आपल्याला कॉमन नेम अगोदर डिक्टेट करायचं, सांगितलं होतं तुम्हाला लास्ट लेक्चरला. कॉमन नेम डिक्टेट करताना आता हा मॉलिक्युल आहे, या मॉलिक्युल मध्ये जर बघितलं तर एका साईडला काय दिसतंय CH3 आणि एका साईडला काय दिसतोय CH2 आणि मधला जो कार्बन ऍटम आहे त्याला हॅलोजन ऍटम कनेक्ट आहे. अशा वेळेस कॉमन नेमिंग सिस्टीम मध्ये आपण काय वापरतो, काय वापरतो, सेकंडरी, बरोबर. म्हणजे जे CC हे अब्रिवेशन वापरायचं, सेकंडरी. देन कार्बन ऍटम टोटल किती आहेत, 5 आहेत, म्हणजेच पेंटेनचं काय होईल, पेंटाइल, सेकंडरी पेंटाइल, सेकंडरी पेंटाइल. आणि हॅलोजन ऍटम तुमचा कोणता आहे यामध्ये मॉलिक्युल मध्ये, ब्रोमिन, म्हणजे सेकंडरी पेंटाइल ब्रोमाइड. हे त्याचं काय असेल, कॉमन नेम. लक्षात आलं का बघा, सेकंडरी आयसो या ज्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या थोड्याशा कन्फ्युजनचे कन्सेप्ट आहे, ते लक्षात घ्या. टर्शरी सोपे आहे, पण सेकंडरी आणि आयसो हे जे आहे थोडस कन्फ्युजन होतं. ते कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी बघा, सेकंडरीची आयडेंटिटी ही स्पेसिफिक आहे. एका साईडला CH3 आणि एका साईडला CH2 असला पाहिजे. आणि सेकंड नंबरच्या कार्बन ऍटमला फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर सुरुवातीला आपण काय वापरतो, SEC वापरतो, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. दे आययुपीएससी नेम, आययुपीएससी नेम बघा, 5 कार्बन ऍटम आहेत. लॉन्गेज चेन आपल्याला सिलेक्ट करायची आहे. लॉन्गेज चेन सिलेक्ट करताना रूल प्रमाणे लॉन्गेज चेन सिलेक्ट कुठून करणार तर फंक्शनल ग्रुपला कमीत कमी प्रायोरिटी आली पाहिजे, कमीत कमी पॉसिबल नंबर आला पाहिजे. चेन सिलेक्ट करताना आपल्याला या एंड चेन सिलेक्ट करावा लागेल, फर्स्ट नंबर सेकंड नंबर. कार्बन ऍटम टोटल किती आहे, 5 आहे. दे नॉमेनक्लेचर काय आहे त्याचा, सेकंड पोझिशनला ब्रोमिन, म्हणजे 2 ब्रोमो, 2 ब्रोमो आणि पॅरेंट जो आहे तो पेंटेन आहे, याच्यामध्ये 2 ब्रोमो पेंटेन, ठीक आहे. हे तुझं आययुपीएससी नेम झालं, ठीक आहे. नेक्स्ट बघा पुढचा मॉलिक्युल. आता याच्यामध्ये कॉमन नेम जे आहे ते कॉमन नेम या सिस्टीमला डिक्टेट करता येत नाही, त्याच्या प्रॉपर्टी हिस्ट्री असेल त्याच्यावरून त्या ठिकाणी त्याला कुठलाही कॉमन नेम डिक्टेट करता येत नाही. तर या केसमध्ये जर बघितलं तर हा कार्बन ऍटम सेकंडरीज आहे. इथं पण कार्बन ऍटम जर बघितला तर हा सेकंडरीज आहे. पण सेकंडरी कधी म्हणायचं सांगितलेलं आहे, एका साईडला CH3 असला पाहिजे आणि एका साईडला CH2 हा सुद्धा सेकंडरीज कार्बन ऍटम आहे. तर या पोझिशनला सेकंडरी पोझिशन कन्सिडर करायचं नाही कॉमन नेमिंग डिक्टेट करताना. लक्षात, नॉमेनक्लेचरचं सांगतोय मी, कार्बन ऍटम हा सेकंडरीज आहे पण
राईट करताना कॉमन एमिंग सिस्टीम मध्ये सेकंडरी लिहायचं नाही. एका साईडला कोणता ग्रुप आहे सी एच टू आणि दुसऱ्या साईडला कोणता आहे सी एच टू आहे, त्यामुळे इथं सेकंडरी वापरायचं नाही. सेकंडरी फक्त या केसलाच वापरायचं. कुठलाही मॉलिक्युल असेल तर त्याच्यामधल्या टिकिंग स्टेट चेन मध्ये जर सेकंड कार्बन आयटमला हॅलोजन असेल किंवा फंक्शनल ग्रुप असेल तरच इथं सेकंडरी वापरायचं. कन्फ्युजन क्लिअर करा. जर तुम्हाला सीईटी नीट एक्झाम द्यायची असेल तर त्याच्यामध्ये हे क्वेश्चन असे तुम्हाला विचारले जातात, त्यामुळे कन्फ्युजन अगोदर क्लिअर करा. ठीक आहे, दे आता याचं आयुपीएस नेम फक्त डिक्टेट करायचं, कॉमन नेम डिक्टेट करायचं नाही. आयुपीएस नेम या ठिकाणी या मॉलिक्युलचं काय राहील, नंबरिंग करायचं आहे. कुठल्या जरी एन केलं तरी हा फंक्शनल ग्रुपला सेम नंबर येतो. इकडून गेलो तरी थर्ड नंबर येणार आहे आणि इकडून जरी गेलो तरी थर्ड नंबर येणार, फर्स्ट सेकंड आणि थर्ड. आता पुढचं नॉमेनक्लेचर तुम्हाला येत आहे. नॉमेनक्लेचर काय त्याचं थ्री दे, कुठला ग्रुप आहे फंक्शनल ग्रुप किंवा हॅलोजन आयटम आयोडीन, थ्री आयोडो, थ्री आयोडो देन पेंटे, थ्री आयोडो पेंटे. ठीक आहे, थ्री आयोडो पेंटे हे त्याचं आयुपीएससी नेम राहील. तिथे पण एक्झाम्पल राईट करा नोटबुक मध्ये, त्याचे नॉमेनक्लेचर राईट करा. ठीक आहे, चलो पटपट पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला सोडवायचे, तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील त्याचा आन्सर फक्त द्यायचं. पहिले आठ झालेले आहेत, त्याच्यानंतरचे हे तीन गेले वहीमध्ये. अरे लिहून येत आहे का सगळेजण? आणखी आहेत लिहून घेतोय का? हॅलो, लिहून घेतलेत का एक्झाम्पल? हा सर, झालेत ना लिहून? हा झाले. नेक्स्ट बघा पुढचं एक्झाम्पल. आता हे जे आहे पुढचा मी पण दाखवतो, नंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो. सी एच थ्री दे सी एच, सी एच थ्री, सी एच टू, सी एच टू आणि इकडे मी सी एल जॉईन केलेलं आहे. बघा मॉलिक्युल अगोदर व्यवस्थित बघा, वही मध्ये लिहा अगोदर मॉलिक्युल, त्याशिवाय नॉमेनक्लेचर तुम्हाला डिक्टेट करता येणार नाही. नोट डाऊन करा एक्झाम्पल सी एच थ्री दे सी एच, सी एच थ्री, सी एच टू, सी एच टू आणि सीएल. मॉलिक्युल अगोदर राईट करा सर्वांनी. सी एच थ्री, सी एच, सी एच थ्री देन सी एच टू, सी एच टू आणि सी एल. ठीक आहे, आय थिंक सर्वांचं झालं असेल. आता यामध्ये लास्ट लेक्चरला आपण बघितलेलंच आहे, तर नॉमेनक्लेचर राईट करायचं, याचं कॉमन नेम अगोदर डिक्टेट करायचं. कॉमन नेम डिक्टेट करताना कॉमन नेम डिक्टेट कसं करणार, मॉलिक्युल, मॉलिक्युलची आयडेंटिटी बघा. याच्यामध्ये काय दिसतंय, एका टर्मिनल पोझिशनला हा आयसोप्रोपाइल ग्रुप आहे बरोबर, त्याचबरोबर नॉर्मल चेन मध्ये सेकंड कार्बन आयटमला मिथाइल ग्रुप कनेक्ट आहे. म्हणजेच त्या ठिकाणी त्याचा कॉमन नेम जे आहे, कॉमन नेम डिक्टेट करताना सुरुवातीला अब्रिवेशन काय वापरायचं, काय वापरावं लागेल अब्रिवेशन बघा, विचार करा जरा अब्रिवेशन काय वापरायचं त्या ठिकाणी. सेकंड कार्बन ऐटमला नॉर्मल चेन मध्ये स्टेट चेन मध्ये हा सी एस थ्री आहे, त्याचबरोबर टर्मिनल पोझिशनला आयसोप्रोपाइल ग्रुप आहे. म्हणजेच अब्रिवेशन त्या ठिकाणी सुरुवातीला वापरताना काय वापरायचं, आयसो बरोबर का? बघा आपण बघितलेलं आहे लास्ट लेक्चरला, तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. बघा आयसो हे सुरुवातीला वापरावं लागेल. ठीक आहे, दे टोटल कार्बन ऐटम किती आहेत, तर पाच आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी पेंटेनचं काय आहे, पेंटाईल, आयसो पेंटाईल, आयसो पेंटाईल. पुढे हॅलोजन आयटम म्हणजे त्याचं कुठला आहे, क्लोरीन, क्लोरीनचं काय आहे, क्लोराईड, क्लोराईड, आयसो पेंटाईल क्लोराईड. ठीक आहे, लक्षात आलं का? बघा आयसो पेंटाईल क्लोराईड नॉमेनक्लेचर लक्षात येत आहे का? बघा पुन्हा एकदा मी आयडेंटिटी सांगतो. आयसो मध्ये कन्फ्युजन असतं, सेकंडरी मध्ये कन्फ्युजन असतं, हे कन्फ्युजन अवॉइड करायचं, शेवटपर्यंत हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. ते बऱ्याच मुलांना कळत नाही, सीईटी नीटची तयारी करतात तरी सुद्धा हे लक्षात येत नाही, आयसो कुठलं, सेकंडरी कुठलं. त्याच्यामध्ये हे लक्षपूर्वक जरा थोडस बघा, प्रॅक्टिस करा, तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता याचं आपल्याला ठिकाणी काय करायचं आहे, आयुपीएससी नॉमेनक्लेचर जे ते डिक्टेट करायचं. आयुपीएससी नॉर्म जे आहे, ते आयुपीएससी नॉर्म कसं त्या ठिकाणी डिक्टेट करणार बघा.
लॉन्गेज चेन आहे ती. लॉन्गेज चेन सिलेक्ट करताना कुठून सिलेक्ट करायचं, पहिला महत्वाचा प्रश्न. लॉन्गेज चेन सिलेक्ट करताना कशी सिलेक्ट करणार, कुठून करावी लागेल बघा, या साईडने करायची का इकडून करायची, लेफ्ट साइड का राइट साइड, बघा तुमचा तुम्ही विचार करा. ठीक आहे, करताना आपल्याला कुठून करावं लागेल, हॅलोजन आयटमला कमीत कमी प्रायोरिटी गेली पाहिजे, बरोबर. कमीत कमी पॉसिबल नंबर जो आहे तो हॅलोजन आयटमला त्या ठिकाणी आला पाहिजे. हा तुमचा हॅलोजन आयटम आहे, म्हणजे कमीत कमी प्रायोरिटी त्याला किती येणार आहे, 1 8, बरोबर. ते लॉन्गेज चेन किती कार्बन आयटमची झाली, 4 कार्बन आयटमची, बरोबर. पॅरेंट आपल्याला समजला, सबस्टिट्युएंट जे सबस्टिट्युएंट समजले. आता सबस्टिट्युएंट जर बघितले तर याच्यामध्ये हा हॅलोजन एक सबस्टिट्युएंट आहे आणि हा CH3 ग्रुप हा एक सबस्टिट्युएंट आहे. देन नोमेनक्लेचर मध्ये आपण काय करतो, पहिल्यांदा हॅलो सबस्टिट्युएंट राईट करतो, लक्षात ठेवा. हॅलो सबस्टिट्युएंट सुरुवातीला राईट करतो, दुसरे कुठलेही फंक्शनल ग्रुप असू दे त्याच्यामध्ये. पहिल्यांदा सुरुवातीला काय लिहायचा, हॅलो सबस्टिट्युएंट सबस्टिट्युएंट अगोदर लिहायचं. ठीक आहे, हॅलोजन आयटम कुठं आहे, फर्स्ट कार्बन आयटमला. देन कुठला आहे तर क्लोरीन, म्हणजेच 1 क्लोरो, 1 क्लोरो. देन दुसरा सबस्टिट्युएंट कोणता आहे, मिथाइल ग्रुप. थर्ड कार्बन वरती हा मिथाइल ग्रुप आहे. डेनोमिनेटर काय आहे, 1 क्लोरो 3 मिथाइल, 1 क्लोरो 3 मिथाइल. आणि पॅरेंट जर बघितलं तर या सिस्टीम मध्ये कोणता आहे, 4 कार्बन आयटम स्ट्रेचन मध्ये आहेत, म्हणल्यानंतर ब्युटेन. 1 क्लोरो 3 मिथाइल ब्युटेन, हे झालं त्याचं IUPAC नेम. बघा लक्षात येते का, 1 क्लोरो 3 मिथाइल ब्युटेन आणि कॉमन नेम आयसोपेंटाइल क्लोराईड. ठीक आहे, आय थिंक समजलं असेल. आता याच्यामध्ये नेक्स्ट जे आहे ते म्हणजे त्या ठिकाणी हे जे आपण बघितलेले आहे हे सगळे काय आहेत, तर आयसोमर्स आहेत. पुढे गेल्यानंतर मी एक्सप्लेन करणारच आहे. आयसोमर्स वरती त्या ठिकाणी एक क्वेश्चन आहे तुमचा फिक्स असतो, CET असेल, NEET असेल किंवा JEE एक्झाम असेल, त्याच्यामध्ये आयसोमर होती हा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन विचारला जातो. आता ही जी आपण बघितलेली आहे 9 पासून ते पुढं 12 पर्यंत ही जी आहेत ही आयसोमर्स आहेत. अजून सुद्धा त्याच्यामध्ये आयसोमर्स आहेत, पुढे आपल्याला ड्रॉ करायची आहे, ते आपण सेपरेटली बघणार आहोत. ठीक आहे, आता फक्त लक्षात घ्या, तुम्हाला नोट्स ज्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत नोट्स मध्ये काही तरी डिक्टेट केलेले आहेत बघा, आयसोमर्स वगैरे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल आयसोमर्स कशी ड्रॉ केलेली. तर नेक्स्ट जे मॉलिक्युल आहे त्याच्यानंतर, हा एक महत्वाचा खूप मॉलिक्युल आहे बघा, याच्यावरती एक क्वेश्चन फिक्स विचारला जातो. CH3 देन CH3 CH3 दे इकडं CH2 आणि या साईडला मी ब्रोमिन जोडतोय. बघा CH3 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 CH2 आणि BR हा एक मॉलिक्युल आहे, याच्यावरती एक फिक्स क्वेश्चन विचारला जातो एक्झाम मध्ये. बघा आता या ठिकाणी मॉलिक्युल मध्ये टर्मिनल पोझिशनला आपण बघितलेलं आहे अल्केनचं क्लासिफिकेशन, स्ट्रेचन आणि ब्रँचड चेन. ब्रँचड चेन मध्ये आयसो आणि निओ एक टाईप असतो. निओ म्हणजे काय, सेकंड कार्बन आयटमला जर नॉर्मल चेन मध्ये 2 मिथाइल ग्रुप कनेक्ट असतील तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, निओ अल्केन म्हणतो. इथं सुद्धा जर बघितलं या मॉलिक्युल मध्ये नॉर्मल चेन मध्ये, ही तुमची नॉर्मल चेन आहे, या नॉर्मल चेन मध्ये सेकंड कार्बन आयटमला काय दिसत आहेत, तर 2 मिथाइल ग्रुप अटॅच झालेले दिसत आहेत. म्हणजेच या ठिकाणी हा जो आहे तो त्या ठिकाणी कोणता मॉलिक्युल आहे, निओचा मॉलिक्युल आहे, बरोबर. सुरुवातीला अब्रिवेशन वापरताना कोणतं वापरायचं, निओ हे अब्रिवेशन वापरायचं, बरोबर. देन नेक्स्ट, याच्यामध्ये टोटल कार्बन आयटम किती आहेत, तर 4 आहेत, बरोबर. म्हणजे पेंटेनचं काय होईल, पेंटाइड, निओ पेंटाइड, निओ पेंटाइड. आणि पुढे हॅलोजन आयटम कोणता आहे, ब्रोमिन. ब्रोमिनचं काय होईल, ब्रोमाइड, निओ पेंटाइड ब्रोमाइड. लक्षात आलं का, बघा निओ निओ आयसो सेकंडरी हे कन्फ्युजन जे आहे ते अवॉइड करा, शेवटपर्यंत आपल्याला हे उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, निओ पेंटाइल ब्रोमाइड लक्षात आलं का, बघा निओ पेंटाइल ब्रोमाइड. दे नेक्स्ट बघा, आता याचं आयुबीएस नेम जे आहे ते आयुबीएस नेम डिक्टेट करायचं आहे. आयुबीएस नेम लॉन्गेज चेन डिसाइड करायची कुठून, तर आपला जो हॅलोजन आयटम आहे त्याला कमीत कमी पॉसिबल नंबर आला पाहिजे, फर्स्ट सेकंड अँड थर्ड. दे पॅरेंट 3 कार्बन आयटमचा सबस्टिट्युएंट जर बघितलं, इथे एक सबस्टिट्युएंट आहे हा, या पोझिशनला एक सबस्टिट्युएंट आहे आणि हा आपला हॅलो मेन सबस्टिट्युएंट. ठीक आहे, नॉमेनक्लेचर पहिल्यांदा अगोदर काय राईट करतो, आपण हॅलो सबस्टिट्युएंट राईट करतो. दे 1 ब्रोमो 1 ब्रोमो पुढे डॅश
टू सेकंड पोझिशनला किती आहेत, दोन आहेत, लक्षात घ्या, टू कॉमा टू, डबल टू राईट करायचं, लक्षात आलं, टू कॉमा टू, दे किती आहेत, सिमिलर आहेत, किती आहेत, तर दोन आहे, डाय टू टू डाय वापरावं लागेल, डाय दे मिथाई, डाय मिथाई पुढे पॅरेंट प्रोपे, डाय मिथाई प्रोपे, बघा लक्षात आलं का, बघा डाय मिथाइल प्रोपेन, वन ब्रोमो टू टू डाय मिथाइल प्रोपेन, राईट करून द्या मॉलिक्युल्स, नोमेनक्लेचर जे आहे नोमेनक्लेचर राईट करा व्यवस्थित, बघा एकदा पुन्हा एकदा ओव्हरलुक करा सगळे मॉलिक्युल्स, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला कुठं आयसो आपण कन्सिडर केलंय, कुठं सेकंडरी कन्सिडर केलेलं आहे, नेक्स्ट बघा मॉलिक्युल, पुढचा पुढचा मॉलिक्युल मी असाइन केलेला आहे, अगोदर स्ट्रक्चर वही मध्ये नोट डाऊन करा आणि याची नोमेनक्लेचर फक्त सांगायची मला, त्याला विचारेल त्याने, दोन मॉलिक्युल्स आहेत, अगोदर मॉलिक्युल्स राईट करा, मॉलिक्युल्स राईट केल्यानंतर नोमेनक्लेचर डिक्टेट करा, कॉमन नेम नाही डिक्टेट करायचं या केस मध्ये, फक्त आयुपीएस नेम डिक्टेट करायचं, मॉलिक्युल्स राईट केले का, चला नॉमेनक्लेचर सांगा, त्याच्यामध्ये एसपी, एसपी साऊंड ऑन म्यूट करा, ठीक आहे, तर नॉमेनक्लेचर एसपी, बोला पटकन, हा मॉलिक्युल आहे त्याचा आयुपीएसी नॉमेनक्लेचर डिक्टेट करायचा आहे, लॉन्गेजचे नाव अगोदर कुठून सिलेक्ट करायचे ते बघा, सांगा एसपी, बोला की मग लॉन्गेज चेन आपल्याला सिलेक्ट करायचे, कुठून सिलेक्ट करावी लागेल, राईट साइड का लेफ्ट साइड, मॉलिक्युल दिसतोय का तुम्हाला फळ्यावरती, हो हा ठीक आहे, मग नोमेनक्लेचर आपल्याला डिक्टेट करायचं, मग चेन सिलेक्ट करावे लागेल, चेन सिलेक्ट करताना कुठून करायची, इकडून करायचे, इकडे मी याला फर्स्ट नंबर देतो आणि इकडे सेकंड नंबर देतो, फर्स्ट कार्बन आयटम कडून करायची का सेकंड कार्बन आयटम कडून करायची चेन सिलेक्ट, चुकू दे चुकलं तरी सांगा तुम्ही, पहिल्यांदा चुकणार, सेकंड सेकंड कुठून सिलेक्ट करावं लागेल, सेकंड सेकंड कार्बन आयटम, ठीक आहे, आता इकडून सेकंड कार्बन आयटम कडून आपण सिलेक्ट केली, ठीक आहे, त्याला फर्स्ट नंबर येईल, सेकंड, थर्ड आणि फोर्थ नंबर येईल, आता आपला जो हॅलोजन आयटम जो आहे त्या हॅलोजन आयटमला नंबर किती येतोय बघा, किती नंबर येतोय, थर्ड थर्ड नंबर येतो, ठीक आहे, आता आपण इकडून जर गेलो या साईडला जर गेलो, इथं आपण फर्स्ट नंबर दिले, या कार्बन आयटमला फर्स्ट नंबर दिला, इथं सेकंड नंबर दिला, इथं थर्ड आणि या साईडला फोर्थ दिला, तर या केसमध्ये हॅलोजन आयटमला त्या ठिकाणी नंबर किती येतोय, किती येतोय बोला, सेकंड सेकंड येतोय ना, मग चेन सिलेक्ट करताना काय आपला रोल आहे, तर फंक्शनल ग्रुप असेल त्याला कमीत कमी पॉसिबल नंबर आला पाहिजे, फंक्शनल ग्रुपला या साईडने जर आपण गेलो तर नंबर किती येतोय, तर सेकंड नंबर येतो, चेन सिलेक्ट करताना कुठून करावं लागेल, या एंडने चेन सिलेक्ट करावं लागेल, लक्षात आता लक्षात आलं का, एसपी, हा ठीक आहे,
आता नोमेनक्लेचर डिक्टेट करायचं आहे. नोमेनक्लेचर मध्ये सुरुवातीला आपण काय करतो, हॅलो सबस्टिट्यूएंट राईट करतो. म्हणजे हा हॅलोजेनिक सबस्टिट्यूएंट आहे आणि इकडे हा मिथाइल ग्रुप आहे. ते नोमेनक्लेचर कसं आहे, जर सेकंड पोझिशनला त्या ठिकाणी काय आहे, ब्रोमिन. ब्रोमिनचं काय आहे, ब्रोमिन ब्रोमो. बरोबर, टू ब्रोमो. ब्रोमो दुसरा सबस्टिट्यूएंट कोणता आहे, दुसरा सबस्टिट्यूएंट कोणता आहे आपला, दुसरा या पोझिशनला आहे ना, कुठला आहे, सीएस थ्री. म्हणजेच काय, सीएस. बरोबर, सीएस थ्री आपण काय म्हणतो, मिथाइल. बरोबर का, मिथाइल. हा, मिथाइल टू ब्रोमो, देन थर्ड पोझिशनला मिथाइल आहे. ठीक आहे, म्हणजेच टू ब्रोमो थ्री मिथाइल. आणि पॅरेंट कोण आहे या सिस्टीम मध्ये, पॅरेंट बघा किती कार्बन आयटम आहे, टोटल चार आहे. चार कार्बन आयटम, चार पॅरेंट कोण येणार. बरोबर, पॅरेंट कोण बोला, की पॅरेंट कोण येणार त्याच्यामध्ये, चार कार्बन आयटम म्हणले की पॅरेंट ब्युटेन. गुड, ब्युटेन हा पॅरेंट राहील. टू ब्रोमो थ्री मिथाइल ब्युटेन. झालं का नॉमेनक्लेचर. ठीक आहे, चला नेक्स्ट मॉलिक्युल बघा. नेक्स्ट मॉलिक्युल त्याचं नॉमेनक्लेचर कोण सांगतं, या ठिकाणी साउंड जो आहे तो साहिल पटेल. साउंड अनम्यूट करा. साहिल पटेल, ठीक आहे. साहिल पटेल नॉमेनक्लेचर आपल्याला डिक्टेट करायचं, कॉमन नेम नाही, आयुपीएससी नॉमेनक्लेचर डिक्टेट करायचं. डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट सांगा. आवाज येतोय ना साहिल, सांगा तुला नॉमेनक्लेचर. लॉन्गेज चेन कुठून सिलेक्ट करायची ते तरी सांगा, नंबर फर्स्ट का नंबर सेकंड, कुठून करावं लागेल लॉन्गेज चेन सिलेक्ट, फर्स्ट नंबर कार्बन आयटम का सेकंड नंबर कार्बन आयटम. फर्स्ट नंबर. फर्स्ट नंबर, व्हेरी गुड. या ठिकाणी याला फर्स्ट नंबर द्यावा लागेल. देन लॉन्गेज चेन जे आहे ते किती कार्बन आयटमचे तयार होते, चार कार्बन आयटमचे. बरोबर, आता नॉमेनक्लेचर डिक्टेट करायचं आहे. चेन सिलेक्ट करता आले म्हणजे नॉमेनक्लेचर तुम्हाला येत असणार आहे. सांगा नॉमेनक्लेचर सुरुवातीला काय लिहायचं, कुठला ग्रुप लिहायचा, हॅलो लिहायचा का मिथाइल ग्रुप लिहायचा. दोन आहे सबस्टिट्यूएंट, हा ब्रोमिन एक आहे आणि हा मिथाइल ग्रुप एक आहे. कुठला लिहायचा सुरुवातीला, बरोबर, ब्रोमिन. ब्रोमिन कुठल्या कार्बन मध्ये आहे, सेकंड, टू सेकंड पुढे ब्रोमो. बरोबर, टू ब्रोमो, दे पुढे सेकंड कार्बन आयटम काय आहे, मिथाइल ग्रुप आहे. देन डॅश टू मिथाइल, टू मिथाइल. बरोबर, टू मिथाइल. पुढे पॅरेंट आपल्याला राईट करायचं आहे. पॅरेंट कोण येणार, पॅरेंट चार कार्बन आयटम आहेत ना, पॅरेंट कोण येईल बोला पटकन, ब्युटेन. बरोबर, चार कार्बन आयटम म्हणलं की ब्युटेन. लक्षात, टू ब्रोमो टू मिथाइल ब्युटेन हे त्याचं आयुपीएससी नेम आहे. आय थिंक आता काही अडचण येणार नाही तुम्हाला नॉमेनक्लेचर डिक्टेट करताना. ठीक आहे, पुढचा नेक्स्ट जो आहे आपल्याला नॉमेनक्लेचर आता राहिलेला आहे ते म्हणजे हॅलो अरिन्सचं नॉमेनक्लेचर राहिलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. वरती हेडिंग द्या, नॉमेनक्लेचर ऑफ हॅलो अरिन्स. हे जर झालं असेल तर याच्यामध्ये अजून बराच सारा पार्ट घ्यायचा आहे, तो आपण नंतर बघूया. नेक्स्ट पुढचा पार्ट घ्या, नॉमेनक्लेचर ऑफ हॅलो अरिन्स. हे हॅलो अल्केनचं नॉमेनक्लेचर आपलं झालेलं आहे, ज्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात ते सगळे आपण मॉलिक्युल्स राईट केलेले आहेत. हेडिंग द्या, नॉमेनक्लेचर ऑफ हॅलो अरिन्स. नॉमेनक्लेचर ऑफ हॅलो अरिन्स, ठीक आहे. हॅलो अरिन्स मध्ये महत्वाचे कुठले मॉलिक्युल्स आहेत बघ. हॅलो अरिन्स आपण डिफाईन केलेला आहे. हॅलो अरिन्स म्हणजेच काय, ऍरोमॅटिक सिस्टीम मधला हायड्रोजन ऍटम हा फक्त कशाने रिप्लेस केला जातो, हॅलोजन ऍटमने रिप्लेस केला जातो, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, हॅलो अरिन्स. तर ही ऍरोमॅटिक सिस्टीम आहे. तर ह्या ऍरोमॅटिक सिस्टीम मधला इथला हायड्रोजन ऍटम जो आहे तुम्ही रिप्लेस करतोय कशाने, ब्रोमिनने.
आता यामध्ये जर बघितलं तर ॲरोमॅटिक सिस्टीम जे आहे ते कोणते आहे, बेन्झिनचे. आणि या बेन्झिनला कनेक्ट कोण आहे, तर ब्रोमिन ऍटम कनेक्ट आहे. बरोबर, म्हणजे सबस्टिट्युएंट कोण झाला, तर ब्रोमिन हा सबस्टिट्युएंट झाला. नोमेनक्लेचरची चेक करताना अगोदर आपण राईट काय करतो, तर ब्रोमो म्हणजे हॅलो सबस्टिट्युएंट राईट करतो, ब्रोमो. बरोबर, ब्रोमो आणि पुढे बेन्झिन, ब्रोमो बेन्झिन हे त्या ठिकाणी त्याचं काय राहील, नोमेनक्लेचर लक्षात ठेवा, ब्रोमो बेन्झिन. ठीक आहे, लक्षात आलं का नोमेनक्लेचर, ब्रोमो बेन्झिन. ॲरोमॅटिक सिस्टीम तुमचे कोणते आहे, तर बेन्झिनचे. आणि त्या बेन्झिनला कनेक्ट कोण आहे, तर ब्रोमिन ऍटम कनेक्ट आहे, म्हणून त्याचं नोमेनक्लेचर काय, ब्रोमो बेन्झिन. देन नेक्स्ट, हे ॲरोमॅटिक सिस्टीम आहे आणि या ॲरोमॅटिक सिस्टीमला मी काय करतोय, इथं हा ब्रोमिन कनेक्ट करतोय आणि या पोझिशनला एक ब्रोमिन कनेक्ट करतोय. तर या केसमध्ये आपल्याला नोमेनक्लेचर डिक्टेट करायचं आहे. नोमेनक्लेचर डिक्टेट करताना याच्यामध्ये आता कॉमन नेम आणि आयुपीएसी नेम दोन्ही पण डिक्टेट करायचे आहे. इथं त्या ठिकाणी कॉमन नेम आणि आयुपीएसी नेम एकच राहणार आहे. या केसमध्ये कॉमन नेम आणि आयुपीएसी नेम हे वेगवेगळं राहत. ठीक आहे, आता कॉमन नेम आयुपीएसी नेम जे आहे त्या आयुपीएसी नेम डिक्टेट करता येईल. नंबर फर्स्ट आपण कुठेतरी एका पोझिशनला दिला, सेकंड नंबर इथं द्यावा लागेल. हॅलोजन आयटमला या ठिकाणी जे सबस्टिट्युएंट आहे त्या सबस्टिट्युएंटला कमीत कमी पॉसिबल नंबर आले पाहिजे. काय आहे नेम सिलेक्ट करायचे, वन ऑर टू. आणि या साईडला जर गेलो तर त्या ठिकाणी वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स इकडून जर नंबरिंग केलं तर ही चुकीचे मेथड राहणार. लक्षात घ्या, नंबरिंग करताना कुठून करायचं आहे, इकडून फर्स्ट आणि सेकंड. देन मोमेंट कशाचं जर कसं येईल, फर्स्ट पोझिशन आणि सेकंड पोझिशनला सेम ग्रुप आहे, हॅलो ग्रुप. देन वन टू डाय ॲब्रिव्हेशन वापरावं लागेल, डाय ब्रोमो, वन टू डाय ब्रोमो. दे पुढे कुठली सिस्टीम आहे, पॅरेंट कोण आहे याच्यामध्ये, बेन्झिन, वन टू डाय ब्रोमो बेन्झिन. हे त्याचं आयुबीएस नेम आहे. आता कॉमन नेम डिक्टेट करायचं आहे, आयुबीएस नेम येईल. आयुबीएस नेम मध्ये काही सुद्धा अवघड नाही, डिक्टेट करताना ते डिक्टेट करता येईल. आता कॉमन नेम डिक्टेट करताना पोझिशन लक्षात घ्यायच्या. इथे मी डिफाईन करतो, हा तुमचा हॅलोजन आयटम आहे. ठीक आहे, या पोझिशनला किंवा या पोझिशनला एखादा ग्रुप अटॅच असेल तर ती पोझिशन कोणती राहते विथ रिस्पेक्ट टू दॅट हॅलोजन ऍटम. कुठली पोझिशन राहते, अर्थो पोझिशन. लक्षात ठेवा, ही जी पोझिशन आहे ती कोणती आहे, अर्थो पोझिशन. या दोन हॅलोजन ऍटम असेल किंवा फंक्शनल ग्रुप असेल, त्या फंक्शनल ग्रुपच्या रिस्पेक्टिव्ह ज्या ऍडजस्टंट पोझिशन जे आहेत त्या ऍडजस्टंट पोझिशन कोणत्या राहतात, तर अर्थो पोझिशन. लक्षात ठेवा. ठीक आहे, देन नेक्स्ट दोन येणाऱ्या ज्या पोझिशन आहेत त्या दोन पोझिशन या कोणत्या राहतात, मेटा पोझिशन. मेटा पोझिशन आणि एक्झॅक्टली त्याच्या समोरची पोझिशन फंक्शनल ग्रुप, हॅलोजन आयटम असेल असं नाही, दुसरा कुठलाही फंक्शनल ग्रुप असेल त्याच्या पुढची पोझिशन जर असेल समोरची एक्झॅक्टली, तर त्या पोझिशनला आपण काय म्हणतोय, तर पॅरा पोझिशन. कुठली पोझिशन आहे ही, पॅरा पोझिशन. एखादा फंक्शनल ग्रुप या ॲरोमॅटिक सिस्टीम मध्ये जर प्रेझेंट असेल तर ऍडजस्टंट पोझिशन कोणत्या राहतात, अर्थो पोझिशन. आणि नेक्स्ट येणारे दोन पोझिशन जे आहेत त्या मेटा पोझिशन येतात. आणि एक्झॅक्टली फ्रंटची पोझिशन जे आहे ते म्हणजे कोणती राहते, पॅरा पोझिशन. आता या ठिकाणी नोमेनक्लेचर डिक्टेट करता येईल तुम्हाला कॉमन नेम. बघा कॉमन नेम काय येईल या ठिकाणी, पोझिशन कोणते आहे बघा, इथं अर्थो पोझिशन आहे. बरोबर, हा जर आपण प्रिन्सिपल कन्सिडर केला, याच्या अर्थो पोझिशन हा दुसरा ब्रोमिन ऍटम आहे, किंवा हा जर प्रिन्सिपल कन्सिडर केला याची ऍडजस्टंट पोझिशन ही आहे, म्हणजेच हे सुद्धा कोणत्या पोझिशनला आहे, या ब्रोमिन ऍटमच्या अर्थो पोझिशनला आहे. आता या ठिकाणी नोमेनक्लेचर रिफ्लेक्ट करताना कॉमन नेमिंग सिस्टीम मध्ये काय डिफ्लेक्ट करावं लागेल, अर्थो एकमेकाच्या अर्थो पोझिशनला आहेत. अर्थो पोझिशनला असतील तर स्मॉल ओ देन डॅश, अर्थोचं त्या ठिकाणी अब्रिव्हिएशन काय वापरलं जातं, स्मॉल ओ देन डॅश. किती आहेत हॅलोजन ऍटम, दोन आहेत, म्हणून वापरायचं काय, तर डाय अर्थो डाय. हॅलोजन कोणता आहे, ब्रोमिन, म्हणजेच डाय ब्रोमो. अर्थो डाय ब्रोमो आणि पॅरेंट कोण आहे, बेन्झिन. बघा लक्षात आलं का, बघा अर्थो डाय ब्रोमो बेन्झिन हे त्याचं काय आहे, नोमेनक्लेचर आहे. ठीक आहे, या केसमध्ये बघा सांगता येते का, जर सांगता आलं तर
समजले तुम्हाला, लक्षात आले म्हणून असे बरोबर आहे. हा मॉलिक्यूल राईट करा. मॉलिक्यूल राईट केल्यानंतर याचं कॉमन नेम आणि आयुपीएसी नेम सांगायचंय मला. कोण सांगतंय? साऊंड फक्त अनम्यूट करा, जे सांगणार आहे ते आन्सर दे. चुकलं तर चुकू द्या. साऊंड अनम्यूट करा ज्यांना आन्सर येते त्यांनी. आयुपीएसी नेम अगोदर सांगा मला. ज्यांना आन्सर येते त्यांनी फक्त त्या डिग्री साऊंड अनम्यूट करा आणि आन्सर सांगा. सर हा ठीक आहे, चला साहेब सांग. 1 1 3 बरोबर. डायक्लोरोबेंझिन. व्हेरी गुड. बेंझिन. हा आता आयुपीएसी नेम झालं. कॉमन नेम डिक्टेट करता येते का? कॉमन नेम बघा, कॉमन नेम महत्वाचं आहे. आयुपीएसी नेम येते डिक्टेट करायला, काय अडचण नाही. कोण सांगतंय कॉमन नेम ज्याला येते त्यांनी साऊंड? जुनेद. एम डायक्लोरोबेंझिन. बरोबर, एम डायक्लोरोबेंझिन. व्हेरी गुड. एम मेटा पोझिशन ला आहे बरोबर का? हा जर आपण प्रिन्सिपल कन्सिडर केला, लक्ष द्या इकडं, हा जर प्रिन्सिपल आपण कन्सिडर केला तर याच्या नंतर ही ऍडजसंट पोझिशन आहे आणि ऍडजसंट पोझिशन नंतर ही जी पोझिशन आहे या पोझिशनला आपण कोणती पोझिशन म्हणतोय तर मेटा पोझिशन. बरोबर, हा जर आपण कन्सिडर प्रिन्सिपल केला तर याच्या मेटा पोझिशनला क्लोरीन ऍटम आहे. म्हणजे त्या ठिकाणी याचं नॉमेनक्लेचर जर कॉमन नेमिंग सिस्टीम मध्ये जर बघितलं तर स्मॉल एम क्लोरीन ऍटम किती आहेत? दोन आहेत. म्हणजे ठिकाणी डाय क्लोरो, डाय क्लोरो आणि पुढे बेन्झिन. लक्षात आलं कॉमन नेम. आयुबीएसी नेम डिक्टेट करता येईल याच्यामध्ये काय अवघड नाही. आयुबीएसी नेम डिक्टेट करायचं, फक्त कॉमन नेम जे आहे ते लक्षात घ्या. सीईटी नीट आणि जेईच्या दृष्टीने महत्वाचं आहे. तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलं जातं बघा, ठीक आहे. एम डायक्लोरोबेंझिन मॉलिक्यूलचं नाव राईट करा. नेक्स्ट बघा पुढचा मॉलिक्यूल. नेक्स्ट पुढचा मॉलिक्यूल बघा. या केस मध्ये नॉमेनक्लेचर जे आहे ते नॉमेनक्लेचर काय आहे? ज्याला येते त्यांनी साऊंड अनम्यूट करा आणि आन्सर सांगा. हा जर पार्ट समजला तर पुढे तुम्हाला कसली अडचण येणार नाही. पोझिशन फक्त लक्षात आल्या पाहिजे, बाकीच्या गोष्टी प्रॅक्टिस न होऊन जातील. हॅलो सर. बरोबर सांगा. चला 1,4-dibromobenzene. 1,4-dibromobenzene. व्हेरी गुड. आणि घेत ठीक आहे. 1,4 बरोबर. 1,4-dibromobenzene याला जर आपण फर्स्ट नंबर दिला, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. 1,4-dibromobenzene हे त्याचं झालं आयुपीएसी नेम. आता कॉमन नेम कोण सांगतोय? कॉमन नेम सांगा. चला चला येते त्यांनी साऊंड आणि म्यूट करा आणि सांगा पटकन, टायमिंग संपत आलेला आहे. साई सांगतोय का? येत असेल तर सांग साई पटकन. चला यम येणार ना सर? यम डायब्रोमोबेन नाही, यम कसं येईल बघ ना. पोझिशन कोणते आहे? मला तेच एक्झॅक्टली. फ्रंट पोझिशन आहे ना. हा मग ना आर्थ्रो. आपण पोझिशन किती बघितला? आरोथ्रो, मेटा आणि नेक्स्ट कोणती? प्यारा. बरोबर का? एक्झॅक्टली कुठे आहे? कुठे आहे म्हणला तर पोझिशन कोणती आली? प्यारा पोझिशन आली ना. नॉमेनक्लेचर कसं येणार? स्मॉल पी बरोबर, देन डाय ब्रोमो ब्रोमो बेंझिन बेंझिन. अलग लक्षात, ठीक आहे. काय अडचण असेल तर विचारा. नेक्स्ट पार्ट जो आहे नॉमेनक्लेचरचा आपण त्या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरला बघूया. हे जे पार्ट जे आहे हे नॉमेनक्लेचरचा पार्ट अगोदर व्यवस्थित करा. जे तुम्हाला मॉलिक्युल्स आज दिलेले आहेत आणि काल दिले होते ते सगळे व्यवस्थित बघा. अजून जो थोडाफार राहिलेला नॉमेनक्लेचरचा पार्ट आहे तो आपण नंतर बघणार आहोत सेपरेट लेक्चरमध्ये.
त्यासाठी नोमेनक्लेचरचं स्पेशल घेऊ, त्यावेळेसाठी डिटेल्स मध्ये अजून तुम्हाला लक्षात येईल. नोमेनक्लेचर महत्वाचा पार्ट आहे, लक्षात घ्या पुढे एक्झामच्या दृष्टीने. ठीक आहे, थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू. आणि नोट्स जे आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत, ते व्यवस्थित राईट करा. कुठला पार्ट जर त्यामधला दिसला समजत नसेल तर तो विचारा. ठीक आहे, नोट्स फिनिश करून मला उद्याच्या सगळ्यांनी पोस्ट करा, आपल्या ग्रुपवरती पोस्ट करा. ठीक आहे, थांबूया आपण.